आपल्या बहुजन विकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज या ठिकाणी आयोजित केली आहे। या बैठकीला उपस्थित आपले सर्वांचे आपले आप्पा युवा आमदार आदरणीय सिद्धदा माजी खासदार कल्याण दादा साहेब माजी जिला परिषद अध्यक्ष प्रदर्शन नाईक साहेब सगीर भाई जिला बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील साहेब भावनाताई नागेश पाटील माजी जिला प्रदेश काश्मीर दादा माजी महापौर रुपेश जाधव साहेब नारायण मानकर साहेब प्रभाकर पाटील साहेब नागेश पाटील साहेब उपस्थित सर्व मंत्री मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व बहुजन विकास आघाडी परिवाराचे सर्व बंधू आणि भगिनी आजी माझे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकार खरं म्हणजे आपण आज बहुजन विकास आघाडीचा आज एक मेळावा घेत असताना एक अशी वेळ आपल्या समोर आलेली आहे की ज्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण आयुष्यभर या वसई तालुक्याच्या पालघर जिल्ह्याची विकासाची धुरा आपण सांभाळली आणि त्यांच्या नेतृत्वाने आपण आज त्यांच्या सोबत राहिलो आपण वाढलो आणि प्रत्येक जण या परिवारामध्ये आपापलं योगदान देत राहिलं। परंतु आज अशी परिस्थिती आलेली आहे की आपलं नेतृत्व अजून काम नाही निवडणूक लढवायला हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का तुम्हाला? मग अशी फिलिप मतदान सरकारने सांगितलं आपले खूप सिनियर कार्यकर्ते आहेत ज्यांचं वय आज 85 वर आहे आज आपण त्यांना सुद्धा वाटते की तुम्ही निवडणूक लढलं पाहिजे आणि इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते आपण निवडणूक लढली पाहिजे की नाही लढली पाहिजे। आवाज कमी येतो। आपण निवडणूक लढली पाहिजे की नाही लढली पाहिजे? पाहिजे ना? आपण तुमच्याशिवाय आम्ही कल्पना करू शकत नाही। जेव्हापासून बहुजन विकास आघाडी वसई विकास मंडळापासून परिवर्तन झाली आणि आम्ही आपल्या छत्र छायाखाली जेव्हा काम करायला सुरुवात केली आम्हाला तुमची खूप सवय पडली। तालुक्याचा विकास झाला अजून होणार, जिल्ह्याचा विकास झाला अजून चांगले चांगले उपक्रम येणार, पण तुम्ही आणू शकता। तुमची नजर, तुमची दृष्टी आणि तुमच्यामध्ये असलेली भेदकता ही कामाच्या दृष्टीने समाजाच्या परिणाम करणारे लोकांवर परिणाम करणारे जे आहे जर तुम्हीच नसतील तर हे सगळं व्यर्थ। म्हणून तुम्हाला आम्ही सर्वांच्या वतीने तुमच्या मी जाहीर पाया पडतो आणि विनंती करतो का तुम्ही या वेळेला वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी। सगळे येऊ शकत तर तुम्ही तुमच्या समोर विकास हा आपला ध्यास या वसई तालुक्यामध्ये आज पाण्याची गंगा आहे। मला बरेचसे कार्यकर्ते फोन करतात, निदर्शक माझ्याकडे फोन करतात, साहेब आम्ही नळाचं ओपनिंग करायला गेलो तर विरोधक येतात आमच्या पुढे जाऊन तिथे फोटो काढतात आणि सांगतात आम्ही पाणी आणलं। पाणी कोणी आणलं? आपण आणलं ना। 2002 साली जेव्हा 4 नगरपालिका होत्या, पंचायत समिती, 72 ग्रामपंचायती असताना विलासराव सरकार, विलासराव देशमुख साहेबांचं सरकार एक गडगडत असताना एका मताची गरज होती, आपण जिकडे जाणार तिकडे ते मत जाणार, ते सरकार बनणार अशी परिस्थिती होती। आणि त्यावेळेला आपली सूर्या टप्पा 1 ची 100 MVA योजना ही मंजूर झाली नव्हती आणि 10% त्याची लोकवर्गणी भरणं अपेक्षित होत। त्यावेळेला आपण सांगितलं जो माझी योजनेला मंजुरी देणार त्या सरकारला माझा पाठिंबा राहील। आणि मला आठवतंय मी सभापती असताना मी स्वतः आणि 4 नगराध्यक्ष मुकेश सावे साहेब, मला वाटतं मानकर साहेब पण आपण कोण होता, नाईक साहेब होते आणि अजय कोकण साहेब, 4 नगराध्यक्ष आणि आम्ही आणि वसई तालुक्याच्या बाजूने जे जे प्रश्न होते ते मांडण्यासाठी स्वर्गीय आर.आर. पाटील आबा ही आपली भूमिका घेऊन विलासराव देशमुख साहेबांसमोर मांडत होते आणि एका दिवसामध्ये ती योजना पाण्याची मंजूर केली। ते पाणी आपण सगळ्यांना पाहतोय, ते विरोधक ते पण तुम्ही काय केलंय? वाढीव टप्पे मंजूर केले, सुरक्षा टप्पा 2 योजना मंजूर केली, आता पुन्हा एक एनजीपी योजना त्याचे 180 MVA पाणी आज वसईमध्ये आलं, पूर्व भागामध्ये पाणी आलं, संपूर्ण जाड वस्ती जे आहे त्या लोकांना पाणी मिळायला लागलं। ही गंगा ही आपण आणली, विरोधकांनी आणली, आपण भासून
सांगितलं पाहिजे. आज मगाशी पांढरा साहेबांनी एक उल्लेख केला की रस्ते हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहे, म्हणजे हायवे टू वसई हे बापाना फाटापासून त्यांनी उल्लेख केला. वसई पर्यंत सातिवली वसई, वसई फाटा वसई नाला सोपारा ते निर्मळ विराट फाटा ते अर्नाळा प्लस टिवरी राजावली ते भोईदा फाटा आणि वर्धमान ते गावराई फाटा हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे साथ होणार आहेत, उड्डाण होणार ते मान्य साहेबांनी सांगितलं. ही जी भूमिका आहे, हे जी काम करण्याचे आपणच विजन आहे. सरकार कोणाचं पण असो ठासून काम करणार एकमेव महाराष्ट्रामध्ये नेता असेल तो म्हणजे आपले आप्पा. कोणाचं सरकार असो आणि आपल्याला जो कदा जेव्हा ही 2019 साली कोरोना आला 20 साली तेव्हा कोण होतो विरोधक आता जे निघाले बाहेर निवडणूक आल्या म्हणून एकाला तरी लोकांना जाऊन जेवण दिलं का, एकाला तरी ऑक्सिजन दिलं का, एकाला तरी बेड उपलब्ध करून दिलं का, हे कोणी केलं? हे बसलेल्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्व खाली दिलं बोलून असं सर्व नेत्यांचे मार्गदर्शन केलं तेव्हा कोण नाही सांगणार तेव्हा आपण. आज आपला वसे तालुका म्हणजे आपला परिवार आहे, तिथे असलेला प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याची काळजी घेणारी आपण स्वतः जबाबदारी समजतो. म्हणून आपण या गोष्टी केल्या तेव्हा विरोधक कोणी नव्हतं सांगायला. म्हणून आज पालघर जिल्ह्यामध्ये आपली ताकद आहे, आपण 6 ते 6 निवडणुका लढवतोय. आपण खूप चांगली गोष्ट तुम्ही केली. आम्ही पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वीकार करत असताना आम्हाला जाणवलंय की तिथले असलेले आपले पक्ष संघटना याला बळ द्यायचं असेल काशीनाथ दादा आहेत, बळीराम यादव साहेब आहेत, आपले चेअरमन राजेंद्र पाटील साहेब आहेत किंवा विल्सन अंकल आहेत, आपले नाना अंकुरदादा, खूप सारी मंडळी या ग्रामीण भागामध्ये जातात आणि जात असताना तिकडे लोकांचे ज्या ज्या अडचणी त्याच्यामध्ये अगदी समोर राहून मी दर सोमवारी शुक्रवारी पालघरला असतो आणि ते लोकांचं येणं जाणं खूप असतं आणि म्हणून आपण एक चांगले स्वतःचे मदत देते त्या पालघर जिल्ह्यामध्ये आपली ताकद नक्कीच वाढेल. आणि म्हणून आज ही निवडणुकीची सभा आहे, आज इथे आपल्याला ज्या ज्या पद्धतीने निवडणूक लढवायची त्याचे सगळ्यांनी आपल्याला एक मार्गदर्शन केलं. परंतु काही युवकांना जबाबदार युवकांना सुद्धा आपण दिल्या पाहिजे, युवकांनी सुद्धा पुढे येऊन घेतल्या पाहिजे. माझं आव्हान आहे, राजकारण खूप सुंदर आहे, राजकारणामध्ये आलं पाहिजे. खास करून जे नेतृत्व आपल्यासाठी चांगलं काम करतं, आपल्या तालुक्यासाठी चांगलं काम करते ते म्हणजे आपले आप्पा आहेत. आप्पांसोबत जास्तीत जास्त तरुणांनी यावं असं जे आव्हान करतो आणि पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये आपला विजय अतिशय चांगला होईल विश्वासपूर्ण सांगतो ते मला खात्री आहे. आणि या पालघर तालुक्यामध्ये जो माझा कोळशेगाव मतदारसंघाचा भाग आहे त्या भागामध्ये अशक्य वसई तालुक्याचा जो माझा भाग आहे त्या ठिकाणी पण आपण आपल्या नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन एक चांगलं काम करण्याचे प्रयत्न केलेला आहे. एक चांगली बांधणी कार्यकर्त्यांची सगळी मजबूत आहे, त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाच्या जोरावरती आपण शब्द देतो की भोईसर विधानसभा मतदारसंघ पण आपण त्याची चिंता करू नका. वसई विरार तर येईल पण भोईसर पण येईल आणि त्याच्यामध्ये उर्वरित 3 मतदारसंघ जे पालघर त्याच्यामध्ये पण आपली पक्ष संघटना चांगली मजबूत आहे. आपण निश्चितच या ठिकाणी उमेदवार देण्याची भूमिका येते अशीच ठेवा, त्यांना सुद्धा बळ मिळेल एवढं सांगतो आणि थांबतो. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.